आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर कोकण शिक्षक मतदारसंघातून दोनदा विधान परिषदेवर निवडून येऊन राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले ते अडुसष्ट वर्षांचे होते उल्हासनगरमधील पूर्वीच्या सरस्वती विद्यालय व आताच्या आर के अभंग विद्यालयात त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात लिपिक पदावर करून शिक्षक मागिल शिक्षक, शिक्षक ते शिक्षक झाले मागील बेचाळीस वर्षांपासून रामनाथ मोते हे शिक्षण चळवळीत विशेषतः शिक्षक व शिक्षकेत्रांच्या प्रश्नांवर लढा देत होते शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण असल्याने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेत विविध पदांवर त्यांनी कामे करून संघटना वाढवली होती अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी शासनाकडे बाजू मांडून पाठपुरावा करून तसेच सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करीत असत विधिमंडळात शंभर टक्के उपस्थित राहत असत विधिमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा विधिमंडळात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला होता कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबतचा लढा स्वयंअर्थ संहिता धोरणावर त्यांनी टीका केली होती याविरोधात त्यांनी मोठा लढा उभारला होता रामनाथ मोते यांच्या जाण्यामुळे शैक्षणिक चळवळींचे मोठे नुकसान झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे रामनाथ मोते यांचे पंधरा वर्ष सहकारी असलेले व मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मिडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर